हेलो फ्रेंड्स, माय नेम इज़ धनंजय खाड़े एंड यू आर वाचिंग माय यूट्यूब चैनल इंग्लिश डेवलपमेंट। टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट वन ऑफ द ग्रामेटिकल टॉपिक यूज कैन और कुड मॉडल ऑक्सिलर। पहले अपन त्याचे रूल म्हणजेच नियम पाहूया। पहला नियम आहे, जर वाक्यात एम इज आर प्लस एबल टू आल्यास त्या जागी कॅन वापरावे। दुसरा नियम आहे, जर वाक्यात एम इज आर प्लस अनेबल टू आल्यास ते काढून टाकावे व त्या जागी कॅन नॉट वापरावे। तिसरा नियम आहे, जर वाक्यात वॉज वेअर प्लस एबल टू आल्यास त्या जागी कुड वापरावे। चौथा नियम आहे, जर वाक्यात वॉज वेअर प्लस अनेबल टू आल्यास त्या जागी कुडंट वापरावे। म्हणजे बघा, वाक्यामध्ये जर एम इज आर प्लस एबल टू आला असल्यास कॅन वापरायचं, वाक्यात जर एम इज आर प्लस अनेबल टू किंवा नॉट एबल टू आला असल्यास कांट वापरायचं, जर वाक्यात वॉज वेअर प्लस एबल टू आला असेल तर कूड वापरायचं, आणि वाक्यात वॉज वेअर प्लस अनेबल टू किंवा नॉट एबल टू आला असेल तर कुडंट वापरावे। आता आपण काही याची उदाहरणे पाहू। जसं पहिलं आहे उदाहरण बघा, द बर्ड्स आर एबल टू गेस द कमिंग वेदर। म्हणजे याच्यामध्ये बघा, आर एबल टू आलेलं आहे तर ते काढून काय वापरलं आहे, कॅन। म्हणजे बघा उत्तर त्याचं होतं आहे, द बर्ड्स कॅन गेस द कमिंग वेदर। दुसरं उदाहरण आहे, युधिष्ठिरा वॉज अनेबल टू गो एनी फर्दर। याच्यामध्ये बघा वॉज अनेबल टू आलेलं आहे तर याचं उत्तर होईल बघा, युधिष्ठिरा कुडंट गो एनी फर्दर। तिसरं उदाहरण आहे, द स्टुडंट आर एबल टू फिनिश द वर्क इन टाईम। त्याचं उत्तर आहे, द स्टुडंट्स कॅन फिनिश द वर्क इन टाईम। पुढचं उदाहरण आहे, द ओल्ड मॅन इज नॉट एबल टू वर्क हार्ड एनी मोअर। याच्यामध्ये बघा इज नॉट एबल टू आलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे, द ओल्ड मॅन कॅनॉट वर्क हार्ड एनी मोअर। आता अजून आपण याची काही उदाहरणं पाहू। हा क्वेश्चन कसा असतो, यूज कॅन किंवा यूज कुड। पहिलं उदाहरण आहे, आय एम एबल टू स्पीक इंग्लिश। त्याचं आन्सर आहे, आय कॅन स्पीक इंग्लिश। दुसरं उदाहरण आहे, ही इज एबल टू रीड अ स्टोरी। त्याचं उत्तर आहे, ही कॅन रीड अ स्टोरी। पुढचं उदाहरण आहे, आय वॉज एबल टू स्पीक इंग्लिश। त्याचं आन्सर आहे, आय कूड स्पीक इंग्लिश। पुढचं उदाहरण आहे, ही वॉज एबल टू रीड अ स्टोरी। त्याचं आन्सर आहे, ही कूड रीड अ स्टोरी। पुढचं उदाहरण आहे, यू आर एबल टू फील इट। त्याचं आन्सर आहे, यू कॅन फील इट। पुढचं उदाहरण आहे, वी आर एबल टू ईट फूड। त्याचं आन्सर आहे, वी कॅन ईट फूड। पुढचं उदाहरण आहे, दे आर एबल टू डिटरमाइन। त्याचं आन्सर आहे, दे कॅन डिटरमाइन। पुढचं उदाहरण आहे, यू आर एबल टू इंडिकेट दॅट। त्याचं आन्सर आहे, यू कूड इंडिकेट दॅट। पुढचं उदाहरण आहे, यू आर एबल टू टेक शेल्टर अंडर इट्स ब्रँचेस। त्याचं आन्सर आहे, यू कॅन टेक शेल्टर अंडर इट्स ब्रँचेस। पुढचं उदाहरण आहे, शी वॉज एबल टू डू इट। त्याचं आन्सर आहे, शी कूड डू इट। पुढचं उदाहरण आहे, ही वॉज एबल टू टेक ह टू द हॉस्पिटल। त्याचं आन्सर आहे, ही कूड टेक ह टू द हॉस्पिटल। पुढचं उदाहरण आहे, यू आर एबल टू सेंड ईमेल। त्याचं आन्सर आहे, यू कॅन सेंड ईमेल। पुढचं उदाहरण आहे, ही वॉज एबल टू प्ले वेल। त्याचं आन्सर आहे, ही कूड प्ले वेल। मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा।